गुड आफ्टरनून स्टूडेंट. लास्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 1.3 ला स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये आता आपण क्वेश्चन नंबर 7 पाहणार आहोत. पॅरेलोग्राम एबीसीडी, पॉइंट ई इज ऑन साइड बीसी. बघा पॉइंट ई हा काय साइड बीसी वर आहे पॅरेलोग्रामच्या. ओके, लाईन डीई इंटरसेक्ट रे एबी, म्हणजे एबी मधून जो रे पुढे पास होतोय त्या पॉइंट रेला डीई ही लाईन काय करते, इंटरसेक्ट करते कोणत्या पॉइंटला, टी या पॉइंटला. ओके, आणि आपल्याला प्रूव काय करायचं आहे, डीई मल्टीप्लाय बाय बीई इज इक्वल टू सीई मल्टीप्लाय बाय टीई. ओके, म्हणजे बीई आणि डीई यांचं मल्टिप्लिकेशन हे सीई आणि ईटीच्या मल्टिप्लिकेशन एवढा पाहिजे. ओके, मग आता ह्या दोन बाजू येणाऱ्या काय करायचेत, आपल्याला दोन ट्रँगल कन्सिडर करायचेत, ट्रँगल बीई टी अँड ट्रँगल डीई सी. ओके, हे दोन ट्रँगल जर आपण सिमिलर दाखवले तर त्याच्या करस्पॉन्डिंग साईड सुद्धा आपण काय करू शकतो, इक्वल दाखवतो आणि हे मल्टिप्लिकेशन काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. आता एक्झाम्पलमध्ये बघा, दिलेला ए बी सी डी हा काय आहे, पॅरेलोग्राम आहे. पॅरेलोग्रामची प्रॉपर्टी आपल्याला माहिती की पॅरेलोग्रामच्या अपोजिट साइड्स काय असतात, पॅरेलल असतात. ओके, त्यावरून काय लिहिलं आपण, ए बी इज पॅरेलल टू डी सी. ओके, आता ए बी हा रे साइड जर पुढे तशीच वाढवली तर आपल्याला काय मिळतं, ए टी. जर ए बी इज पॅरेलल टू सी डी असेल तर पूर्ण ए टी सुद्धा कशाला पॅरेलल असणार आहे, सी डीला. ओके, मग काय लिहिलं, सेगमेंट ए टी इज पॅरेलल टू सी डी बिटवीननेस ए डॅश बी डॅश टी. ओके, आता जर ए टी आणि सी डी हे एकमेकांना दोन पॅरेलल आहेत आणि त्यांच्यामधनं ट्रान्सव्हर्सल जातीये टी डी. ओके, तर अल्टरनेट अँगल फॉर्म होत आहेत. ओके, अँगल ए टी डी अँड अँगल सी डी टी. ओके, हा अँगल आणि हे दोन पॅरेलल लाईनच्या मध्ये ट्रान्सव्हर्सलनी फॉर्म झालेले आहेत आणि अल्टरनेट अँगल काय असतात, कॉंग्रंट असतात. म्हणून ए टी डी कॉंग्रंट टू सी डी टी. ओके, नेक्स्ट अँगल बीई टी, म्हणजे बघा हा अँगल अँगल बीई टी आणि अँगल सीई डी. अँगल सीई डी हे काय झाले, व्हर्टिकली अपोजिट अँगल झाले, बीई टी अँड सीई डी. ओके, मग आपल्याला ह्या दोन ट्रँगल बी ई टी आणि ट्रँगल सीई डी मध्ये दोन अँगल कॉंग्रंट मिळालेत. अँगल टी ला कॉंग्रंट कोणता आहे, ई डी सी, आणि ई हे काय झाले, व्हर्टिकली अपोजिट अँगल झाले. ओके, मग ए ए टेस्टनुसार हे दोन ट्रँगल काय झाले, सिमिलर झाले. आणि सिमिलर ट्रँगलच्या करस्पॉन्डिंग साईडचा आपण रेशो घेऊ शकतो, तो काय असतो, इक्वल असतो. म्हणून बीई अपॉन सीई इज इक्वल टू टीई अपॉन डी. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, आपल्याला काय मिळालं, बीई इंटू डीई इज इक्वल टू सीई इंटू टीई, जे काय करायचं होतं आपल्याला प्रूव्ह करायचं. ओके, आलं एक्झाम्पल लक्षात. आपण काय केलंय, हे दोन ट्रायंगल घेतलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला माहिती आहे पॅरेलोग्रामच्या साईड ए टी आणि डी सी ह्या एकमेकांना पॅरेलल आहेत, त्यांच्यामधनं ट्रान्सव्हर्सल गेली त्यामुळे अल्टरनेट अँगल फॉर्म झालेत, जे की एकमेकांना काय असतात, कॉंग्रंट असतात. आणि इथे आपल्याला व्हर्टिकली अपोजिट अँगल मिळालेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल सुद्धा काय असतात, कॉंग्रंट असतात. त्यामुळे ए ए टेस्टनुसार हे दोन ट्रँगल काय झाले, सिमिलर झाले. आणि सिमिलर ट्रँगलचे आपण काय घेतल्या, करस्पॉन्डिंग साईडचा रेशो घेऊन त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला जी गोष्ट फाइंड आउट करायची आहे ती भेटली. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, एक्झाम्पल नंबर 8. इन द फिगर सेगमेंट ए सी, ए सी दिसते सगळ्यांना, आणि सेगमेंट बी डी इंटरसेक्ट ऍट द पॉइंट पी. ओके, अँड गिवन काय दिले, अजून ए पी डिवायडेड बाय सी पी इज इक्वल टू बी पी डिवायडेड बाय पी डी. ओके, म्हणजे ए पी आणि पी सी चा रेशो काय सांगितलाय, इक्वल सांगितलाय. ओके, कशाला, बीपी आणि पीडीच्या रेशोला. ओके, हे आपल्याला गिव्हन पार्टमध्ये, आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचंय,
ट्रायंगल ABP म्हणजे हा ट्रायंगल सिमिलर टू ट्रायंगल CDP दाखवायचा आहे. ओके, मग आता आपल्याला सरळ सरळ दिसतंय की P मुळे काय होणार आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल फॉर्म झालेत आणि हे दोन साईडचा रेशो आपल्याला इक्वल दिलाय, त्यामुळे एपी पीसी सीडी हे एकमेकांना काय असणार आहेत, सिमिलर साईड्स असणार आहेत. करेक्ट, कारण की त्यांच्या साईडचा रेशो काय आहे, इक्वल आहे. त्यामुळं कोणत्या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर असणार आहेत, एस ए एस या टेस्टनुसार आपण दोन ट्रायंगल काय दाखवू शकतो, सिमिलर दाखवू शकतो. बघा, ट्रायंगल ए बी पी अँड ट्रायंगल सी डी पी मध्ये अँगल ए पी बी अँड अँगल सी पी डी हे एकमेकांचे काय झाले, व्हर्टिकली अपोजिट अँगल झाले. आणि आपल्याला गिवन पार्ट मध्ये दिले ए पी अपॉन सी पी इज इक्वल टू बी पी अपॉन डी पी. करेक्ट, मग ते सिमिलर ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग साईडचा रेशो आहे, त्यामुळे ह्या साईड्स काय झाल्या, एकमेकांना सिमिलर झाल्या. अँड बाय एस ए एस टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल एकमेकांना काय झाले, सिमिलर झाले. ओके, त्यानंतर बघूया एक्झाम्पल नंबर 9. इन द फिगर ट्रायंगल एबीसी, दिसतोय सगळ्यांना, पॉइंट डी ऑन साईड बी सी सच दॅट अँगल बी ए सी म्हणजे हा पूर्ण होल अँगल, हा वाला अँगल इक्वल टू काय दिलाय, सी डी सॉरी ए डी सी म्हणजे ह्या अँगलला. हे काय दिले आपल्याला, गिवन दिले. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, सी ए स्क्वेअर इज इक्वल टू सी बी इन टू सी डी, म्हणजे सी बी इन टू सी डी करायचं इज इक्वल टू सी ए स्क्वेअर पाहिजे. आले लक्षात? आणि गिवन पार्टमध्ये काय दिलंय, बी ए सी इज कॉन्ग्रंट टू अँगल ए डी सी. ओके, याचा उपयोग करून आपण हे प्रूव्ह करणार आहोत. आता आपल्याला दोन ट्रायंगल घेतलेत आपण, ट्रायंगल बी ए सी म्हणजे हा पूर्ण होल ट्रायंगल आणि ट्रायंगल ए डी सी ओके म्हणजे या बाजूचा ट्रायंगल घेतला. ह्या दोन ट्रायंगलमध्ये आपल्याला अँगल ए आणि अँगल डी एकमेकांना काय दिलेत, इक्वल दिलेत, हा आपला गिवन पार्ट झाला. आणि ह्या दोन ट्रायंगलमध्ये सी हा अँगल काय आहे, कॉमन आहे, जो ट्रायंगल ए बी सी मध्ये पण येतोय आणि ए डी सी मध्ये पण येतोय. बरोबर, मग कॉमन अँगल एकमेकांना काय असतात, कॉन्ग्रंट असतात, म्हणून अँगल ए सी बी कॉन्ग्रंट टू अँगल डी सी ए. ओके, मग हे दोन ट्रायंगल कोणत्या टेस्टनुसार सिमिलर झाले, ए ए टेस्टनुसार. मग सिमिलर ट्रायंगलचे आपण काय घेतला, करस्पॉन्डिंग साईड्सचा काय घेतला, रेशो घेतलेला आहे. ओके, करस्पॉन्डिंग साईड्सचा सिमिलर ट्रायंगलचा काय घेतलाय, रेशो. आणि हा रेशो घेतल्यानंतर आपल्याला काय मिळालं, सी ए अपॉन सी डी इज इक्वल टू सी बी अपॉन सी ए. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, सी ए इंटू सी ए सी ए स्क्वेअर अँड सी बी इंटू सी डी. मग आपल्याला हेच फाइंड आउट करायचं होतं, सी ए स्क्वेअर इज इक्वल टू सी बी इंटू सी डी. ओके, हे तीनही एक्झाम्पल वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे आहेत.